दोन दिवसापूर्वी वाडा तालुक्यातील बिलावली येथील एका शेतकऱ्याच्या जागेतून रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी खैराची झाडे कापून लंपास केली होती. याबाबत शेतकरी नितीनकुमार डोहाळे यांनी वाडा वनरक्षकांना तक्रारी अर्जही दिला. यावर वाडा वनविभागाकडून महत्त्वाची सूचनाही देण्यात आली. जाणून घेऊया वाडा वनविभागाने काय सांगितले. खरिवली बिरावली आदीमध्ये मालकी क्षेत्रामध्ये अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी 16 खैराची झाडं तोडून चोरी करून घेऊन गेले. त्यामध्ये आता आम्ही POR करून तपास चालू आहे त्याचा, आणि स्थळ पंचनामा घटनेचे पाहणी करून स्थळ पंचनामा कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आमच्या. सध्या काय झालं आहे की आता पावसाळा सुरू असल्यामुळं मध्यभागा रस्त्याच्यापासून दूरमध्ये जाता येत नाही, त्यामुळं रस्त्याच्या जवळची जी खैराची झाडे आहेत किंवा सागाची झाडे आहेत ती तोडण्याचं चोरट्यांचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वनविभागानं आता राखीव वनाकडे अवैध वृक्षतोड होऊ नये म्हणून यासाठी गस्त आणि रात्रीची पेट्रोलिंग वाढवलेली आहे. त्यामुळं त्याचा दबावामुळं यात हे चोरटे खाजगी मालकी क्षेत्रामध्ये घुसले असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पण तपास चालू आहे आणि भविष्यात आणखीन पण गस्त वाढवून हे करण्यात म्हणजे बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत वनविभागाचे. त्यामध्ये नागरिकांना असं आव्हान आहे की वनविभागाकडून की दिवसा किंवा रात्रीच्या वेळेस सायंकाळी ज्यावेळेस हे लोक पाहणी करतात त्यावेळेस संशयित कुणी आढळल्यास वनविभागाशी तात्काळ संपर्क साधून घटनेची माहिती कळवावी, जेणेकरून आम्हाला शासनाच्या वनविभाग खात्याच्या जमिनीवरील वृक्षतोडीचा तसेच शेतकऱ्यांच्या पण मालकी क्षेत्रातील वृक्षतोडीचा आम्हाला बंदोबस्त करता येईल त्या दृष्टीने वनविभाग प्रयत्नशील आहे. किती वृक्ष तोड आता करण्यात आलेली आहे तिथे? त्यामध्ये 16 वृक्षांची तोड झालेली आहे आणि माल घेऊन गेले चोरटे. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.